विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुकनो हे एरती माईक दुखाची जनती नाही अधियंती अवसान अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईक दुखाची जनती नाही अधियंती अवसान तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईक दुखाची जनती नाही अध्यंती अवसान विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा कर प्रथमा नमन हेलो दुसरे चरणा दुसरे चरण सकाचिया त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार चरण संताची कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणी आता विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुकनो हे एरती माईक दुखाची जनती नाही अधियंती अवसान प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग
जगद्गुरु जगदमान्य अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे संतांच्या आणि ग्रंथांच्या संगतीत राहणं, अध्यात्म म्हणजे संतांच्या आणि ग्रंथांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं, एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक काम हे पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून पाचवा वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणांचा बहुतेकांच्या पाठातील उपदेशा प्रकरणातील अभंग माझ्या अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा मांडण्या अगोदर खऱ्या अर्थानं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे अशी काहीशी भावना व्हावी इतकं सुंदर देखणं विलोभनीय या ठिकाणचं स्वरूप पाहायला मिळालं. आणि मागच्या वर्षीपासून म्हणजे द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नामयज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं अवतरलेली या ठिकाणी पंढरी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी काय बोलावं हा फार मोठा प्रश्न आहे. कारण रामायण आपण अनेक वेळा ऐकलं आहे, रामायणाच्या कथाही आपण अनेक वेळा श्रवण केलेल्या आहेत, पण राम आणि लक्ष्मणाचं प्रेम काय असावं, रामदादानं लक्ष्मणाला कशी साथ द्यावी आणि लक्ष्मणदादानं रामदादाची कशी सावली बनावं याचं एक अनोखं उदाहरण खऱ्या अर्थानं आज पाहायला मिळालेलं आहे. सगळ्यात मोठी कारण काही गोष्टी या शब्दाच्या पलीकडचे असतात, काही नाती या शब्दाच्या पलीकडचे असतात. भाऊ या शब्दाचा अर्थ असा आहे जो खऱ्या अर्थानं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या मागे खंबीर आणि ठामपणे उभा राहतो तो भाऊ असतो. कारण भाऊ या शब्दाला जीवनामध्ये जे अनन्य साधारण महत्त्व आहे ते आपल्याला रामायणामधून शिकायला मिळालं आणि आज ते पाहायलाही मिळालं. खऱ्या अर्थानं या कुटुंबाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेकडे प्रस्थान करण्यापूर्वी एकदा खऱ्या अर्थानं ज्यांच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी येण्याचा योग आला ते बाबा असतील, कारण बाबांच्याच फोनमुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. बाबांचेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि आलेल्या सर्वांचे एकदा कुटुंबाच्या वतीनेही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिव्यवस्था करणारी मंडळी एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत महाराज, कारण सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे. कारण परवाच एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि इको मिळत नव्हता, म्हणून म्हटलं दादा थोडा इको द्या इको. बाजूला खोली होती, ते खोली धावत गेल्या आपल्या तर डोक्यात मुंग्या आल्या. म्हणलं खोलीत गेलं मही मोठं मशीन येतं काय अनुभव होता, पण ते धावत आले म्हटले महाराज ही घ्या इको बज्रदंती. मग इको लावणाऱ्यालाच कधी कधी इको कळत नाही, पण दादांची सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झाला, आमच्या सारख्या तरुण कीर्तनकारांचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य ज्यांचं नाव घेणं हे आमच्याही जिभेवरती खऱ्या अर्थानं शक्य नाही, आदरणीय बाबांचे त्याचप्रमाणे आपणा सर्वांचे हात जोडून या ठिकाणी नम्रतापूर्वक ऋण व्यक्त करतो. कारण महाराज आज कोणत्याही गावामध्ये जा एक वाक्य जबाबदारीने बोलून जातो, कोणत्याही गावात जर गेलात तर दगड उचलला का चार चार कीर्तनकार आहेत महाराज, पण चार गावातून एकच पखवाद वादक आणि आठ गावातून दोनच गायक आहेत महाराज. ही मूर्ती यूट्यूबला कुठेही शोधली तर सापडते. अहो अजय अतुलचा दूरदर्शनवरती जर आम्ही संगीत ऐकलं आम्ही पप्या का पाहतो, पप्या तोपक तोपक नाही तर तू, पण त्यामागं त्यांची 18-18 तासाची साधना असते. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारेकरी, धर्मावर संकट आलं तो होतो धारेकरी, दिवसभर आपल्या कामामध्ये नोकरीमध्ये व्यस्त असतो, दिवसभर आपल्या शेतामध्ये काम करत असतो, पण संध्याकाळी ज्यावेळी नामयज्ञ सोहळ्याला उभा राहतो असा काही स्वर बाहेर पडतो भगवंतालासुद्धा ऐकावाच लागतो. माई बाप
माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारेकरी, धर्मावर संकट आलं तो होतो धारेकरी. दिवसभर आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यस्त असतो, पण संध्याकाळी पक्वादावर ज्यावर थाप टाकतो ती थाप अशी निनादते भगवंताला सुद्धा ऐकावीच लागते. एकदा कडाडून जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज 9:30 वाजली, अर्धा तास निघून गेला आणि तुम्ही आल्याल्या टाळ्याच वाजवायला लावल्या, तरीही तुमच्या हातामध्ये जेवढे त्राण आहेत तेवढ्या जोरदार तुम्ही एकदा टाळ्या वाजवाव्यातच महाराज. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. 7 मिसेस मुख्यमंत्री, 7:30 तुझ्यात जीवा रंगला, 8 माझ्या नवऱ्याची बायको आणि 8:30 सासूच्या लग्नात सुनबाई कलौरी, हे सगळं उरकून तुम्ही आलात. त्याच्यामुळं तुमचेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेकडे जाण्या अगोदर 2 प्रश्नांची उत्तरं शोधतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनरूपी चिंतनाकडे जाण्या अगोदर 2 प्रश्न आहेत माहेबाब, कारण या 2 प्रश्नांची जोपर्यंत उकल होणार नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही. 1200 कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन चालू आहे, तरीही आज समाजाला कीर्तनाची गरज का आहे? कारण या सृष्टीमध्ये 84 लाख योनी आहेत, पण प्रत्येक प्राणी जन्माला येतो, प्रत्येक प्राणी जन्माला येतो आणि मृत्यूही पावतो, पण त्यामधलं जे वास्तव जीवन आहे हे वास्तव जीवन फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. मनुष्याला वास्तव जीवन हे मिळालेलं आहे, पण कसं जगावं हे मात्र कळालेलं. कारण प्रत्येक गावात, कोणत्याही गावातल्या चौकात गेले आपण जशी घरी पाळतो त्याप्रमाणे गावातही फिरणारी काही कुत्री असतात, पण त्यातलं एखादं कुत्र्याचं जर देहावसन झालं तर आजपर्यंत आपल्या गावातला एकही व्यक्ती असा म्हटला का अरे रे वाईट झालं माणसाच्या मोतीनं गेला. पण अशी काही माणसं असतात की लोक पसायदान सुद्धा होऊ देत नाही, म्हणतात बरं झालं कुत्र्याच्या मोतीनं गेला. त्यानं माणसासारखं कसं जगावं आणि जगणं संपल्यानंतर कसं मरावं हे शिकवण्याचं कार्य करतं ते कीर्तन असतं माहीत. आणखी सोपं करून सांगतो, एखादं वाईट कृत्य करणाऱ्याला शासन करते ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था आहे, पण त्यानं ते वाईट कृत्य करूच नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था आहे. आणखी सोपं करून सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तिला शोधून आणणारी व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था आहे, पण गुड्डी गड्ड्यासोबत पळूनच जाऊ नये म्हणून तिच्यावर संस्कार बिंबवणारी व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. अहो येताना आपण काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मध्ये काही आपलं आहे हा तुम्हा मला भ्रम आहे. वाक्य उलट करूयात, येताना घेऊन आलो ते आपलं प्रारब्ध होतं, वर्तमानात करतोय ते आपलं कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते आपलं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं व्यवस्थित बांधायचं असेल तर आज कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील, आणि आदर्शवत कर्म जर करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आजच्या मितीला संस्कार व्यवस्थेचं सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसरा प्रश्न असा आहे की सध्या अशी एक नवीन जमात महाराष्ट्रभर आली आहे महाराज, जी कीर्तनाला कधीच येत नाही, पण जाणाऱ्याला म्हणते शामराव कुठं कीर्तनाला 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 जाणं रिकाम टेकड्यांचा उद्योग. आता येतानाही तुम्हाला 4-10 असे भेटलेच असतील. ही इंगळी सोपी नाही महाराज, मनुष्य इंगळी अति दारुण मज नांग्या मारिल्या. एकनाथ महाराजांचे शब्द आहेत महाराज, अशी जी असतात. कारण मनुष्यानं जर विंचवाला पाहिलं त्याला घाम फुटतो, पण त्याच विंचवानं जर पालीला पाहिलं अटॅक येतो, पण त्याच पालीनं जर कोंबडीला पाहिलं ब्लड प्रेशर हाय होतं, आणि त्याच कोंबडीनं जर माणसाला पाहिलं पाहता काय जागेव एक्सप्रेस. हा मनुष्य साधा नाही, 160 हाणतो तो, 160. हे अशी जी लोक आहेत ना महाराज, हे खळ फार भयंकर असतं. कारण सापाच्या फक्त दातात विष, माशीच्या शिरात विष आहे, पण अशी जी लोक आहेत ना यांच्या सर्वांगातच विष आहे. सध्या यांनी एक नवीन आवाज उठवलाय, कीर्तनकारांचा झालाय सांगायचा धंदा आणि आपला झालाय
ऐकायचा धंदा. एवढ्या वर्ष कथा कीर्तन चालू आहेत पण समाज बदलला का? आता सध्या महाराज गणपती उत्सव आनंदात चालू आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सकाळपासून आज आपल्याला पाऊसही चांगला झालेला आहे. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये आता 8 दिवसापूर्वी एका दवाखान्यात बसलो होतो, तिथं एक पेशंट पोटाला हात लावून आलं, म्हटलं डॉक्टर साहेब मरण परवडलं मरण, नुसत्या जुलाब नुसत्या उलट्या. डॉक्टर म्हणले काळजी करू नको, ह्या गोळ्या घे इंजेक्शन घे, फक्त 2 दिवसांनी दाखवायला ये. गोळ्या थोड्या महाग आहे पण गुण हमकास. आणि 2 दिवसांनी योगायोग असं मी तिथंच बसलो होतो महाराज. आणि तो आता पहिल्यांदा उभा आला, आता आडवाच होऊन आला, डॉक्टर साहेब हॉस्पिटल बंद करा, सर्टिफिकेट जाळून टाका, आता अवस्था फार भयंकर झाली. डॉक्टरनं डोक्यालाच हात लावला, बघ अरे 500 रुपयाची एक गोळी दिली तुला, 2 एकदम घेतल्या तर कायमचं बंद होतोय आणि तुला काहीच फरक पडा ना. डॉक्टरने जरा घाबरतच विचारलं, पण दादा गोळ्या वेळेत घेतल्या ना? तो म्हणला डॉक्टर साहेब काय त्या गोळ्या दिल्या, नुसत्या कडू 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 सगळ्या घेतल्या, खिडकीतून टाकून दिल्या. डॉक्टरनं डोक्याला हात लावला, म्हणला अरे दादा गोळी कडू असू नाही तर गोड असू, पण ती जर पोटात गेली तरच फायदा करणार आहे. गोळी कडू असू नाही तर गोड असू, पण ती जर पोटात गेली तरच फायदा करणार आहे. आमचं पोरग इथे येऊन SMS करतय, काय करतेस पिलू, कशी आहेस पिलू, बरी आहेस ना पिलू, घरी समजेल म्हणून कीर्तनाला आलोय पिल्लू, निलेश महाराजांचं कीर्तन चाललंय पिल्लू, तुमचा त्याहून वेगळा खेळ आहे, तुमचा त्याहून वेगळा खेळ आहे. पप्याचं लग्न होत नव्हतं तवर तू सप्तात गप राहत नव्हती, ज्ञानेश्वर माऊली होईपर्यंत शेजारीला म्हणायची एवढा देवानं चांगलं पोरग दिलं, लग्न जमलं लग्न जमानं. बरं या सीजनला पाप्या पिवळा झाला तरी तू गप राहीन, आता तसा तो टेप रेकॉर्डर बंद नाही. 200 रुपयानं दुसऱ्याच्या बांधावर काम केलं, दुसरीक नोकरी केली आणि पाप्या वाढवला, काल बायकून आयला तर बायकोच्या पदराखाली गेला, तुमचं त्याहून वेगळं. शेजाराला म्हणता नमस्कार कीर्तनाला आले, कीर्तनाला आले, काय चाललं आहे? यंदा पाऊस पाणी चांगला आहे, व्यवसाय चांगला चालला आहे, शेती चांगली पिकली आहे, पप्पूचं लग्न करायचे पोर एक कळलं, तो नामपरला गेला काल्यापर्यंत दिसला, आम्ही कमराबांध दुबांधू गेलो जीव काढून, त्याच्यामुळं आज तरी आपले कान आणि आपले डोळे इकडे ठेवा. आता झाली चिंतनाला सुरुवात. विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबा राय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबा राय आम्ही कलियुगामधले जडजीव इतके स्वार्थी आहोत की आमचा फायदा असल्याशिवाय आम्ही कोणतीच गोष्ट करत नाही. अहो सप्त्याला जर जेवण नसेल ना तर आम्ही 400 लोक येतो, पण सप्त्याला जर जेवण असेल मांडव पुरत नाही. आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग तुकोबा राय तुम्ही आम्हाला सांगताय तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, पण त्यांना आम्हाला फायदा काय होईल? तुकोबा राय म्हणतात कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. मनुष्य जीवनामध्ये प्रत्येक जण जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सुखासाठी तळमळ करतोय. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो आणि पैसा कमवतो. कशासाठी? सुखासाठी. पण सुख मिळालं महाराज? सुखासाठी बंगला बांधला, 56 वर्षे फाटकी लुंगी लावून कंपनीत काम केलं, 56व्या वर्षी तुम्ही रिटायर्ड झाले आणि रिटायर्ड होऊन कुठं आले? गावाकडे आले. आता प्रत्येक गावात एक नवीन टोळी आली महाराज, टोळी. असा जो कोणी रिटायर्ड होऊन आला ना 550 लाख घेऊन, त्याला मोकळं करेपर्यंत सोडित नाही ही टोळी. या रावसाहेब, बसा रावसाहेब, थोडीशी गरज द्या रावसाहेब, मोकळा रावसाहेब, शेवटी संपला रावसाहेब. आते बहिणीची आते बहीण होती, पुण्यात राहिला, तुम्ही पुण्यात आले नोकरी मागायला, तिने दरवाज्याला मोठं कुलूप लावलं, पण तीच आते बहिणीची आते बहीण आता तुम्हाला भेटायला आली. काय करतोस दादा? कसा आहेस दादा? बरा आहेस ना दादा? थोडीशी गरज देतोस का दादा? मोकळा दादा. 30 लाख बंगल्यात गेले आणि 30 लाख पाहुण्या रावल्याने जिरावले, तुम्ही झाले मोकळे. शेवटी दारावरचं कुत्र सुद्धा भाकर मिळणी म्हणून निघून गेलं महाराज. अहो हे जग दिल्या घेतल्याचे अंतरीचे, महाराजांची भाषा आहे महाराज. सुखासाठी लग्न केलं, सुखासाठी लग्न केलं,
1,00,000 फॉलोवाल्याला दिले, 50,000 फेटे येड्यांना घातले, 8,500 रुपयाची गाडी सजावली। आता गाडी सजवाय सुद्धा 8,500 लागत आहेत महाराज। 8,500 रुपये गाडीला घातले, गाडी सजवली, ते घरी आणलं। तीच बायको काय म्हणते, तुम्हाला कळत नाही तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती। बायकोच्या प्रेमा सुद्धा झटका आहे भाऊ। बायको म्हणली ना, ए जी पाणी पाणी होतो हा। ए जी म्हणजे काय, ये गाढवा। ओ जी ओय गाढवा, सुनो जी सुन गाढवा। हा आता गणपती उत्सव सुरू झाला महाराज, आणि गणपती उत्सव सुरू झाल्यानंतर आता एकानं नवीन ड्रेस घेतला आणि गावत घरी आला। बायकोला म्हणला, अगं मी कसा दिसतो? ती म्हणली, आता गणपती बसलेत आणि मला 12 दिवस उपवास आहे, त्याच्यामुळे उपवासात मी काही खोटं बोलत नाही, पण तुमचं सौंदर्य पाहून मला आता संस्कृतचा श्लोकच म्हणावं असं वाटतो। म्हणलं काय म्हणली, लई भारी बोलली। काय म्हणली, लई भारी बोलली। अरे म्हणलं म्हणली काय, मेघनादी हरितात वधी त्या नराला, ते नाम असे द्वादश महातील पाचव्याला, त्याची संहिता जपती अस्तमानी, तैसे तुम्ही दिसता मजला म्हणी। लई भारी बोलली। म्हणलं याचा अर्थ काय रे? म्हणला काय माहीत भो, पण लई भारी बोलली। म्हणलं मी सांगतो ऐक, मेघनादी हरितात, मेघनाद रावणाचा मुलगा, त्याला ज्यानं मारलं तो लक्ष्मण, आणि या लक्ष्मणाचे वडील राजा दशरथ। मेघनादी हरितात वधी त्या नराला, ते नाम असे द्वादश महातील पाचव्याला, अनावधानानं राजा दशरथांच्या हातून जो मारला गेला तो बाळ म्हणजे श्रावण बाळ, ज्या महिन्यात मारला गेला तो महिना श्रावण, त्याची संहिता जे पुजती अस्तमानी, उघडा शतकोटी। अस्तमानी म्हणजे अमावस्या। या अमावस्येला कोणता सण असतो? 3 दिवसापूर्वी होऊन गेला। त्या दिवशी काय करतात? तैसे तुम्ही दिसता मजला म्हणी विठ्ठल। हरा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। लक्षात घ्या महाराज, सुखासाठी बायको केली सुख मिळालं, सुखासाठी मुलं होतात, सुखासाठी पप्या जन्माला आला तोच पप्या म्हणतो काय केलंय माझ्यासाठी, सुखासाठी गुड्डी जन्माला आली 15 वर्षाची झाली, तुम्ही 3 बँकांची कर्ज काढून तिला डिप्लोमाला पाठवलं, ती कॉलेजच्या गेटवरून गड्ड्याला घेऊन गेली, तुमच्या नावासकट आडनाव बदलून आली। सुखासाठी बांध करून तो आपलं निम्मा आयुष्य बांध कोरण्यात गेले महाराज। आता प्रत्येक गावात आहे ना अशा काही काही लोकांना नाव दिलंय बांध कोरे। बरं याच्यात हे 1 एकर 1/2 एकर 10 गुंठे अजिबात नाही महाराज, अशी लोक अजिबात नाही। 15 एकर 20 एकर 25 एकर 15 एकरामध्ये नुसता काँग्रेस आहे काँग्रेस, तरी त्याचं लक्ष नुसतं बांधावं आहे महाराज। आता दादा कुणाला वाईट वाटलं, आपल्या काही थोडीफार शेती अजून शिल्लक आहे महाराज इकडे। एक काळ होता, जुनी जाणती लोक बसलेली एक काळ होता, की आपल्या प्रत्येक बांधावरून गावातल्या खटरगाडी जात जात होती। आता बांधावरून चालता तरी येते का? पप्यासाठी बांध करून निम्या भाऊबंधान संघ आज आपली भांडणं चालू आहेत, तरी आपल्या पप्यानं काय केलं? आपण गेल्यावर पहिला अंगठा घेतला आणि मग रडायला सुरुवात केली, बाबा चांगले होते। शेवटी ज्या शेजाऱ्यांबरोबर भांडलो त्या शेजाऱ्यांनी खिशातला ठोकला कपाळावर ठोकला, जागे आत ना तुम्ही। सुखासाठी लग्न केलं, सुखासाठी मुलं झाली, सुखासाठी बांध करून इस्टेट वाढवली, सुख मिळालं महाराज। सुखा लागी करीत असे तळमळ, आजही प्रत्येक जण सुखासाठी तळमळ करतोय ना, त्या अंतपार स्वरूपाचं सुख तुला भगवान परमात्मा आपलंच केल्यानं प्राप्त होईल, तरी तू कोबर आहे। पहिल्या चरणातला 3रा नंबरचा प्रश्न आमचा बाकी आहे, कारण तरी आम्हाला प्रत्येक गोष्टीत पुरावा लागतो। मग तो भगवान परमात्मा कुणी कुणी आपला असा केलाय का? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो भगवान परमात्मा माझ्या नामदेवरायाने आपला असा केला। वयाच्या 7व्या वर्षी भगवान परमात्मा नामदेवरायांच्या ताटात जेवला महाराज। तो भगवान परमात्मा माझ्या एकनाथ महाराजांनी आत्मानुभवाने आपला असा केला। देव श्रीखंड्या सालगडी हून राबला, श्रीखंड्या चंदन उगाळून करी, श्रीखंड्या चंदन उगाळून करी, श्रीखंड्या चंदन उगाळून करी, श्रीखंड्या चंदन उगाळून करी, श्रीखंड्या
चंदन उगळून कारी श्रीखंडा चंदन उगळून कारी श्रीखंडा चंदन चंदन उगाळून कारी श्रीखंडा चंदन उगाळून कारी वस्त्र गंगा तिरी धूत सई वस्त्र गंगा तिरी धूत से श्रीखंडा चंदन उगाळून कारी श्रीखंडा चंदन लक्षात घ्या महाराज आत्मानुभवानं माझ्या एकनाथ महाराजांनी तो भगवान परमात्मा आपलासा केला देव श्रीखंड्याहून राबला महाराज तो भगवान परमात्मा माझ्या तुकोबारायांनी आपलासा केला महाराज अन्नातील विषाची जागा अमृतानं घेतली माय बाप तो भगवान परमात्मा माझ्या संत सावता महाराजांनी आपलासा केला गोरोबा काकांनी आपलासा केला महाराज संत सावता महाराजांच्या अंतकरणामध्ये भगवंत पराविष्ट झाले तो गोरोबांचं तुडवले लेकरू जिवंत झालं महाराज तो भगवान परमात्मा सखून आपलासा केला देव सखू साठी संत सखू झाले महाराज तो भगवान परमात्मा माझ्या जनाईनं आपलासा केला जनाईचं दळण कांडायला भगवान परमात्मा आले महाराज म्हणून ते जगद्गुरु तुकोबा राय तुम्हा आम्हा जडजीवांना उपदेश करतात की जर अंतपार स्वरूपाचं सुख प्राप्त करायचं असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या अभंगाच्या प्रथम चरण आपुला तो एक देव करता अपुला तो एक देव करो लिखा अपुला तो एक देव करो लिखा सर्व गंधर्वांसाठी झाल्या पाहिजे लक्षात घ्या महाराज जगद्गुरु तुकोबा राय तुम्हा आम्हा प्रत्येक जडजीवाला हाच उपदेश करतात की जर तुम्हाला अंतपार स्वरूपाचं सुख प्राप्त करायचं असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या पण आम्ही इतके हुशार आहोत की आम्ही ते सुख अंतपार स्वरूपाचं सुख आज प्रपंचामध्ये शोधत आहोत तेच सुख तुम्ही मी संसारात शोधत आहोत आणि संसार कसा आहे संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिस किंवा सुख नोहे कोठे आलिया
संसार म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही संसाराला मुठमाती दिली पण तरी तुकोबराय आम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही जर म्हणत असाल की हा प्रपंच हा संसार दुःखाचं मूळ आहे तर तुमच्यासह आधी संतांनी तो केलेला आहे मग तुमचं बोलणं दुटप्पीपणाचं होणार नाही का जगद्गुरु तुकोबराय सांगतात की अरे वेड्या प्रपंचाचेही दोन प्रकार आहे प्रपंचाचेही दोन प्रकार आहे प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग एक सकाम दुजा निष्काम प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत एक म्हणजे सकाम प्रपंच आहे आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच आहे तुमचा आणि माझा जो प्रपंच आहे तो सकाम प्रपंच आहे सकाम म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच आणि निष्काम या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा प्रपंच आपण करतो तो सकाम प्रपंच आहे म्हणून रेशन कार्ड सोडून तुमचं आणि माझं नाव कुठंच आढळत संतांनी केला महापुरुषांनी केला तो निष्काम प्रपंच होता म्हणून त्यांची नावं इतिहासात आहेत महाराज अहो प्रपंच केला माझ्या दामोजी सेठनं खऱ्या अर्थानं माझ्या नामदेवरायांसारखं रत्न घडवलं प्रपंच केला बोल्हाई आणि कनकाई मातेनं खऱ्या अर्थानं पाचवा वेद निर्माण करणारे तुकोबराय घडवले अहो प्रपंच केला माझ्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं म्हणून त्या ज्ञानाचा प्रकाश देणारे ज्ञानोबा माऊली घडले महाराज आणि प्रपंच केला माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांनी म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य उभं करणारे छत्रपती शिवराय घडले महाराज या महामातांनी असा आपला प्रपंच केला आणि आपली लेकरं घडवली की ज्या लेकरांनी खऱ्या अर्थानं समाज घडवला महाराज समाज आणि आपली लेकरं आपली लेकरं आता लेकरांचं सोडा महाराज आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे पुरीकून काय जे हरीच्या अपेक्षा तुता बरं आपल्यासारखं बोलल्यावर राग येतो महाराज पण तरी प्रश्न पडतो महाराज हे पार्लरला काहून जाता साहेब माहेर जाताना इष्टीच्या दरवाज्यात फटीत गुंततात का घरात घुसताना दरवाज्याच्या फटीत आपल्या ऍब्रोच्या भुवायचे केस गुंततात दर रविवारी ऍब्रोला जाती महाराज आता जर कुणाला राग आला असेल ना महाराज तर एक गोष्ट लक्षात घ्या जर आई दर रविवारी पार्लरला असेल पोरीकून जय हरीच्या अपेक्षा ठेवणं योग्य की अयोग्य ये तर वडील जे जे करती तया नाम आपण जसे वागणार आहोत अशीच आपली पुढची पिढी घडणार आहे आज जर आपला मुलगा आपल्याला उलट बोलत असेल ना तर त्यानं कधीतरी तुम्हाला त्याच्या आजोबाला उलट बोलताना पाहिलेलं आहे महाराज अहो वैदिक काळापासून विषय निघालाय वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा पण आता काळ बदलला आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवला आणि गदर झाला महाराज नवीन पिढीत बदल झाला मुलांवरती पहिला गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होत कुरुक्षेत्राचा चक्रव्यूह कसं भेदायचं हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला महाराज झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू आताची आपली अवस्था काय अहो माँसाहेबांच्या गर्भामध्ये शुभराजे होते ना माँसाहेबांनी विचार नाही केला सबंध जुन्नर प्रांती माझा पोरग सुंदर दिसावं म्हणून माँसाहेबांनी कधीच कादू बदाम उघडून पिल्या नाहीत महाराज ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना बहाल केलं कुळाचा अभिमान अंतकरणात बिनवला म्हणून तर छत्रपती छत्रपती झाले महाराज मग आपल्याला वाटत नाही का बो आपल्याही पोटी स्वामी विवेकानंद जन्माला यावेत आपल्याही पोटी शिवराय जन्माला यावेत आपल्याही पोटी रुक्मिणी माता जन्माला यायला हवी 21वं शतक आहे महाराज आता फेरन लवलीच्या जमान्यात आम्हाला वाटतं आपली मुलगी विश्वसुंदरी म्हणून जन्माला यायला एक उदाहरण देतो महाराज आता इथं एवढं सुंदर पंढरी अवतरली आहे एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे आणि इथं शूटिंगसाठी 2-3 अभिनेत्री आल्या आणि त्यांना बातमी कळाली की इथं एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालला आहे मग याला भेट द्यायला येऊ आणि त्या जर इथं भेट द्यायला येणार एवढीच बातमी मोशीच्या चौकात गेली एवढीच बातमी मुशीच्या चौकात गेली मुशीच्या चौकात माणूस दिसेल का सगळे कुठं असतील इथं असतील मला आताच प्रश्न पडलाय बो हे बसतील कुठं पण इथं एकच विचार करा महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे ज्यावेळेस ही अभिनेत्री समोरून येत असेल ना कुणीतरी टाळ्या वाजवत असेल कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल आणि कुणीतरी विक्षिप्त तिच्या शरीराकडे पाहून कमेंट करत असेल आम्हाला वाटतं आमच्या मुली त्या मुलींकडं त्या नजरेनं समाजानं पाहायला हवं
आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका मायबाप. अरे बनवायचंच असेल आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं, कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडताना तिला सीता म्हटलं जातं, मीरा म्हटलं जातं, माँ साहेब जिजाऊ म्हटलं जातं, तिला कुणीच सनी लिओनी राखी सावंत म्हणत नाही. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होत जाणारी आहे महाराज. म्हणजे रूपाच्या सौंदर्यतेला महत्त्व नाही असंही मी म्हणणार नाही, पण जाऊ द्या उदाहरणच देतो. आता पपया वाटतं बा आपण हे सुंदर सप्ते करतो, या तरुण पोरांचाही एक सप्ताह राहतो, यांचं काल्याचं कीर्तन 14 फेब्रुवारीला राहतं महाराज. यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, 4 वेळा कॉलेजचा गेट झिजावला आणि ते आणलं करून गोरपान. पण जर त्याच्या बायकोचा स्वभाव नीट नसेल, ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक होईल? झोपले काय? त्या घराचा स्वर्ग होईल की नरक होईल? नरक. पण एखादी सावळी पोरगी असू द्या आणि त्या स्वभाव जर अत्यंत चांगला असेल, ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक होईल? कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होत जाणारी आहे. आज आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतोय विचार करा. अहो मी दिसते कशी, मी दिसते कशी, यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी आणि माझ्या सासूसासऱ्यांबरोबर राहते कशी, याला तुम्ही प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअरफूटच्या बंगल्यात राहतो या गोष्टीला जीवनात कधीच किंमत देऊ नका. पण आम्ही घरातल्या सासूसासऱ्यांसकट किती जणांच्या हृदयात राहतो ना, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आजच्या कीर्तनात एवढं वाक्य काळजात करून बोलून. परवाच एका ताईनं कीर्तन संपल्या विचारलं, दादा काय सांगता? सासूसासऱ्यांची सेवा करा, माझी सासू एवढी फटकळ आहे, मी घरात पाऊल ठेवला का तिचा हरिपाठ चालू होतो. म्हणलं तुम्ही याला हरिपाठ मानता? हो म्हणलं. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत माझे, सासरे तर एवढे हुशार आहेत, ते जर घरात मी घरात जर असेल तर विचारतात काय चाललंय बाळा, कशी आहेस बाळा, बरी आहेस ना बाळा. पण मी बाहेर काही कामाला गेले तर माझ्याच आहेरात आलेल्या सोप्यावर सासूबाई पशी बसतात फुसफुस फुसफुस. म्हणून या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. सांगा महाराज काय चूक केली? म्हटलं ताई तुझा अगदी बरोबर आहे, मान्य आहे तुझी सासू प्रचंड फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे प्रचंड फटकळ आहेत, म्हणून त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. ताई माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, तेच जर तुझे जन्मदाते माता पिता असते आणि असेच फटकळ असते त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? लग्न करताना आपल्या मुलीला कधीच सांगू नका बाई तुझं घर बदलणार आहे, आजपासून तिच्यावर दुसरा संस्कार करा, तुझ्या घराबरोबर तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तिच्यावर सासरचं घर स्वर्ग करण्याची जबाबदारी आहे, सासरचं घर स्वर्ग करायची जबाबदारी आहे. आपल्या मुलीला आपण हे शिकवतोय का? तुम्हालाही भाऊ आहे ना, समृद्धी महामार्ग आल्यापासून विचारावं लागतं महाराज. कारण आता सक्के भाऊ हल्ली हल्ली दिसत, आता गावोगावी मानलेले भाऊ आले, मानलेले दादा दादा. कितीही मानलेले भाऊ असू द्या, पण रात्रीच्या 12 जर तुमच्या वेळ आली ना तर धावून येणारा जो असेल ना तो फक्त सक्का भाऊ असेल, हे मात्र काळजात करून घ्या, हे मात्र काळजात करून घ्या. आता जर तुमच्या भावना असं होऊ नये, पण आता कीर्तन संपल्या संपल्या तुम्हाला फोन लावला आणि सांगितलं दादा ताई आजपासून मी काय आईला सांभाळणार, तू तुझ्या घरी घेऊन जा, तुम्ही झोपू द्याल ना. ओ त्यांनी मला लहानाचं मोठं केलंय, ओ कष्टानं वाढवलंय, चालली सकाळी जातवाडीतून गाडी सासरवाडीला, आले सासरे घरी, आली सासू घरी. मग मुलींनो भावाच्या नात्यानं एक गोष्ट बोलतो, एकाच गोष्टीचा विचार करा, ज्याने रक्ताचं पाणी करून तुमचं सासर घडवलं आणि रक्ताचं पाणी करून तुमचा नवरा घडवला, ते सासूसासरे आमचे आई वडील नाहीत का? मुलींनो हात जोडून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य काळजात करून घ्या. लग्न करताना कधीच आपलं घर बदलू नका, पहिलं आपलं मन बदला, आपल्या घराचा स्वर्ग होईल. आता सुनबाईला बोललं का सासूबाईला आनंद होतो, ती आतापर्यंत झोपली होती, आता जागी झाली. पण सासू काही कमी नाही महाराज, बा 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 बा, सासू मही सुपी नाही, तुला सून आली तर तो निम्म्या आळीत भांडणं लावली. काय तुमच्या सुना? माई सून, माई सून, नक्षत्र आहे नक्षत्र,
आतून तिची सून म्हणत होती, थांब जरा 6 महिने, तुझीच नक्षत्र बदलीन ती, तवा तू जाग्या होईशी. बरं, आता पप्प्यानी तिच्या पायी 4 वेळा पोलीस स्टेशन केले. ती म्हणली, आता जादवाडीची सासू होती ती, ती म्हणली, सुनबाई बाहेर नको जाऊ तुला, ऊन लागन काळी पडशील. मी आता जरा बाहेर थोडंसं काम आहे तेवढं करून येते, तू एवढी डाळ घेऊन वाटीत बस, डाळ घेऊन वाटीत बस. आता ती गेली कामाला तिच्या बाहेर निघून, अर्धासाने आली, आताच डोकावलं बा जादवाडीची सासू होती ती, आणि तपेलच दिसन तिला डाळीचं, ती घरात नाही आली, ती निम्मी जादवाडीतल्या आळींमध्ये गेली. काय तुमच्या सुना, माई सून नक्षत्र आहे नक्षत्र, 15 मिनिटात अख्खी डाळ वाटून आली. आली घरी, सुनाला जवळ घेतलं, काय गुणाची माई सून, काय गुणाची सून, बाई अख्खी डाळ वाटून काढली तू, पण डाळ ठुली कुठं? ती म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं जादवाडीची सासू हुशार राहती, तुम्हीच म्हणले डाळ वाटून ये, अख्ख्या आली डाळ वाटून आली, आता कुठं डाळ राहती बाई. तवा तू निम्मी जाग्यावर आली, दुसऱ्या दिवशी तर सुनानं डाळीलाच फुटणी दिली, मग तू थंड झाली. महाराज असं का बोलले बो, तुकोबारायांचा अभंग आहे महाराज, जंबूक करी गर्जना देखिले नाही, सून येत नाही तवरच सासूचा आवाज ये. ज्या दिवशी सून आली सासूचा आवाज, सासूचा आवाज बंद. बरं, जाऊ द्या एखाद्या सासूबाईला माझं वाक्यही जोंबलं असेल, तर इथं बसलेल्या कोणत्याही सासूबाईनं माझ्या विठू माऊलींची शपथ घेऊन सांगावं, मी माझ्या सुनेला मुलगी मानते, आजचं पाकिट तिला देऊ. महाराज, तुमच्या मुलाचं लग्न झालं ना, तुम्हाला काय वाटतं माहितीये, आल्या आल्या आपल्या सुनेनं आपल्याला मुलगी आई म्हणावं, म्हणेल ती आई, म्हणेल ग म्हणेल, म्हणेल म्हणेल. पण बसलेली कोणती सासू खरं सांगा काळजावर हात ठेवून आपल्या सुनेला मुलगी मानते? अहो, आपल्या मुलीला गोल चपाती बनवता आली नाही ना महाराज, आपण तिचा हात धरतो आणि तिला गोल चपाती बनवायला शिकवतो, पण आपल्या सुनेकून चपातीचा नकाशा चुकला ना, आपण तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो, आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली, आपण घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय घरात मिटवतो महाराज, पण जर सुनेकून एखादी चूक झाली, आपण तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो, नाही तर शेजारी जाऊन आपण तिच्या नावाचा उद्धार करतो, आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? स्वर्ग नरक आणि त्यात जाऊ ह्या संकल्पना सोडून द्या. स्वर्ग आणि नरक तिथं नाहीत महाराज, स्वर्ग आणि नरक म्हणजे आपल्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे, आणि जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज, उभा महाराष्ट्र फिरताना आम्ही अशी काही घरं पाहिली आहेत, ज्या घराण्यामध्ये 3-3 वर्षाची लेकरं आहे, दाराचा उंबरा होते ओलंडत असताना उंबऱ्यामध्ये 1-1 तास उभं राहतं, घरात प्रवेश करू शकत नाही का? अरे, माझ्या आजीकडे गेलो, माझ्या आईला राग येतोय, आणि माझ्या आईकडे गेलो ना, माझ्या आजीला राग येतोय, कारण आई ना आजी बोलत नाही. जर महाराष्ट्राची ही अवस्था असेल, इथं उभं राहून कोणतं मोक्ष आणि कोणतं अध्यात्म आम्ही सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अहो, खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब जर घडलं नाही, घरातलं हे वातावरण असेल, काय आपली पुढची पिढी घडणार आहे हो महाराज, काय घडणार आहे? अहो, घरातला कर्ता पुरुष दिवसभर मरमर काम करतो, संध्याकाळी जर तो 6 वाजता घरी आला ना आणि बायकोजवळ गेला, तर आई म्हणते अरे दिवसाची रात्र करून पप्या वाढवला, बायकोच्या पदराखाली गेला, आणि तो जर आईजवळ बसला ना तर बायको शेजारण्यांना सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा मम्माज बॉय आहे. म्हणून तो म्हणतो, आईचाही पदर नको आणि बायकोचाही पदर नको, तो गावच्या कट्ट्यावर जातो आणि संध्याकाळी 10:00 पुढं कट्ट्यावरच्या अवलादी काही साध्या राहतात का महाराज? निम्या 90 हाणेल, घे थोडी, घे थोडी, घे थोडी, घेतलीच आमच्या भर, संपली बाटली, आला डुलत, चूक त्या मुलाची आहे, चूक त्या मुलाची आहे. महाराज, खऱ्या अर्थानं जर असं आपल्या घरातलं वातावरण असेल ना, तुमचा ना माझा प्रपंच हा दुःख देणाराच आहे महाराज, आणि दुःख देणाराच नाही तर 7 पिढ्यासुद्धा तुमच्या ना माझ्या घरातल्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, कारण मुलाशी संस्कार महत्त्वाचे आहे. एखादा म्हणेल, महाराज चुकीचं बोलताय, ज्ञानेश्वरी उघडा, अध्याय क्रमांक 1 ओबी क्रमांक 24, जैसे मूळ सिंचिते सहजे शाखा पल्लव संतोषते. जर मुळाला पाणी घातलं तर झाडाची पानं फुलं प्रफुल्लित होतात, त्याप्रमाणे जर कुटुंबाच्या मुलाशी संस्कार पेरले तर खऱ्या अर्थानं कुटुंब अशी घडतात महाराज, जी अशी घडतात. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती,
तेथे देवाची वसती हा दया क्षमा शांती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती लक्षात घ्या महाराज, घरासमोर जो मुका प्राणी आहे कधीही त्याच्यावर दया दाखवा, सुनबाई चुकली असेल तिला क्षमा करा आणि घरामध्ये शांती ठेवा, देवाचा वास झाल्याशिवाय राहणार? बरं जाऊ द्या महाराज, आता तुमच्या तर तुमची भांडणं मिटूनच जातो आज. आपल्या घरात भांडणं तरी काय महाराज? तुमच्यावर 50 लाख रुपये कर्ज आहे बाबा, समजा तुमच्यावर कर्ज असू शकत नाही, असू शकत, समजा मोठ्याने बोलत जा भाऊ, असू शकत नाही. मग चांगले पैसेवाले तुम्ही, तुमच्यावर कर्ज असू शकत नाही, आणि जरी असलं महाराज तर तुम्ही मी घाबरतो का? आपण दिल्ली का तोंड करतो, येऊन द्या कर्ज माफी येऊन द्या, पण आपण हटत, कर्जाला एकही माणूस घाबरत. मग तुमच्या आणि माझ्या घरात भांडणं काय आहेत महाराज? बायको आपलं ऐकत, डॉक्टर समोर महाराजांसमोर कधी खोटं बोलू? बायको आपलं ऐकत, बायको आपलं ऐकत, हा म्हणा नाही तर नाही म्हणा, बायको आपलं ऐकत नाही, आणि पोरं आपलं ऐकत नाही. याच्यापेक्षा वेगळं भांडण तुमच्या आणि माझ्या घरात काय आहे महाराज? आता बायको आपलं ऐकत नाही, तुमचा प्रपंच, आता तुम्ही सगळी जुनी माणसं आहेत, मग तुम्ही काही कमी प्रयोग केलेत का बायकोनं आपलं ऐकावं म्हणून? पण कोणत्याही औषधाचा उपचार झाला, मग आता काय करायचं ठरवलंय? देवा भरोसे प्रपंच, आता देवानंच तिला तुमच्या गाठी बांधलंय, आणि तुम्ही परत त्याच्या भरोसे प्रपंच करायला लागले. आजपासून प्रत्येकानं एक वाक्य काळजात करून घ्या, बायको आपलं ऐकत, तुम्ही बायकोचं ऐका. तुम्ही बायकोचं ऐका, तुम्ही म्हणाल जमलं बो, आता सगळे म्हणतात बायकोचं ऐकू नका, महाराज उलटे सांगायला लागले बायकोचं ऐका. महाराज फक्त प्रत्येकाचे कान एका मिनिटासाठी माझ्याकडे द्या. मुलगी जन्माला आली, मुलगी जन्माला आली, पाहता पाहता 5 वर्षांची झाली. अरे वडिलांनी तिला नवी कपडे घेतले, वॉटर बॅग घेतली, बापानं सगळी स्वप्न तिच्या अंतःकरणामध्ये साठवली आणि मुलीला पहिलीच्या वर्गात बापानं घातलं. मुलगी 15 वर्षाची झाली, 15 वर्षाची झाली. अरे वडिलांनी पतपय संस्था बँकेमधून कर्ज काढलं आणि मुलीला डिग्री डिप्लोमासाठी मोठ्या कॉलेजला घातलं. 20 वर्षापर्यंत मुलगी आईच्या उशीवर एक डोकं ठेवून झोपली, आईच्या काळजात राहिली, एका गोदडीत झोपली. अरे 20व्या वर्षी तिला मुलगा पाहायला प्रारंभ झाला, 21व्या वर्षी मुलीचं लग्न झालं. 20 वर्ष ज्या आईच्या जवळ मुलगी होती, एका रात्रीमध्ये फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यावर विश्वास टाकून आपल्या माहेराला पोरकी होऊन सासरी आली, ती मुलगी आपल्या नवऱ्याचं वाटोळं व्हावं असं चिंतेल का? बायको या शब्दाचा अर्थ आहे का? बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि आपल्या फक्त नवऱ्यासाठी जगते, ती बायको असते. पण या तीनही व्याख्यात, पण या तीनही व्याख्यात जी बसत नाही तिला मी बायको ही उपाधी देणार. आणि बायकोचं ऐका मी नंदीबैल होऊ नका, बायकोचं ऐका म्हणजे नंदीबैल होऊ नका, नाही तर माकडं व्हाल. तुम्ही म्हणले बरं आहे भाऊ, महाराज आपल्या का आले, आपल्याच घरी जेवले, आपलंच पाकिट घातलं आणि आपल्याला माकड म्हणले, मी नाही म्हणत महाराज. उघडा ज्ञानेश्वरी, काढा 13वा अध्याय, चित्त आराधी स्त्रियेचे तेचिन छंदी नाचे, माकड गारुड्याचे होय जैसे. बायकोचं ऐका म्हणजे बायकोचे नंदीबैल होऊ
फक्त तिने दिलेल्या सल्ल्यावर मात्र विचार करा महाराज. तुमच्याकडे पुस्तकी ज्ञान अधिक असेल पण व्यवहार ज्ञान मात्र तिच्याकडे अधिक आहे हे मान्य करावंच लागेल. मुलांना सांभाळताना त्यांचा अभ्यास घेताना ती खऱ्या अर्थानं शिक्षणमंत्री होते, तर घरातल्या प्रत्येकाचं मन सांभाळताना ती गृहमंत्री होते. घरातल्या प्रत्येकाला ती ज्यावेळेस घरातले व्यवहार सांभाळते अर्थमंत्री होते. पण ज्यावेळेस घरातला कर्ता पुरुष अर्ध्यावर डाव मोडून निघून जातो ना, घराची सगळी सूत्र हातामध्ये घेत ती मुख्यमंत्री सुद्धा होते. अहो आजपर्यंत बायकोवर विनोद अनेक झाले महाराज, बायकोवर अनेकांनी विनोद केले महाराज, पण एक गोष्ट सांगू, इथं बसलेल्या कुणाच्याही जीवनाचा बायकोनं कधी विनोद होऊ दिला नाही. वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. तरी एखादा म्हणेल महाराज काय सांगता, अहो माझ्या भावाला पैसे द्यायचे म्हणले का ती डोळे मोठे करती, आणि तिच्या भावाला द्यायचे म्हणले फुटफुट उड्या आणती. जाऊ द्या महाराज, मी आता थोडं वास्तवदर्शी बोलणार आहे. मी फूट पाडायला आलो नाही, पण एका गोष्टीचा विचार करा, तिच्या भावाला दिलेले पैसे रात्रीच्या 12 वाजता सुद्धा दाम दुप्पट आणायची ती तयारी तिची आहे. आणि तुमच्या भावाला दिलेले पैसे तुमच्या अडचणीच्या काळासुद्धा मागताना तुमची जीभ जड होते. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे महाराज, ती तिच्या कुटुंबाचा स्वार्थपणे विचार करते, ही तिची चूक असेल, पण तिच्या मनातला स्वार्थ तिच्या कुटुंबासाठी आहे महाराज. आता तुम्हाला जरा बरं वाटलं, 2 वेळा तुम्ही टाळ्या वाजवल्या, तुम्ही खुश झाले, पण तुम्ही काही कमी चालीची नाहीत ना, तुम्ही साध्या नाही. या 5-10 वर्षामध्ये तुम्ही बहीण भावाचं नातं तोडलं, बहीण रक्षाबंधन आणि भाऊबीजेला याच्या कमी झाल्या तुमच्यामुळं. या 10-5-10 वर्षामध्ये तुम्ही 2 भावांच्या घरामध्ये भिंत घातलीत, उदाहरणं आहेत अशी. या 10-5-10 वर्षामध्ये तुम्ही मात्या पित्यांना आणि आपल्या नवऱ्याला एकमेकांपासून तोडलं, अशी सुद्धा उदाहरणं आहेत. आणि तुम्हाला तरी काय टेन्शन येऊ, तुमचं दुःख एकच आहे, आपला नवरा आपल्याला काळजात ठेवत नाही. याच्यापेक्षा वेगळं काही दुःख नाही. सोपं उपर आहे महाराज, तो माणूस कधीच तुमच्याशी बोलला नाही, तुमच्या नवऱ्यानं कधीच तुम्हाला सांगितलं नाही, पण लहानाचं मोठं रक्ताचं पाणी करून ज्या आईवडिलांनी त्याला घडवलं ना, तुमच्या अगोदर त्याच्या काळजात त्याच्या आईवडील आहेत, त्याच्या काळजात त्याच्या आईवडील आहेत. तुम्हाला वाटतं ना नवऱ्यानं आपल्याला काळजात ठेवावं, त्याच्या काळजात असणाऱ्या आईवडिलांची म्हणजे तुमच्या सासवासऱ्यांची सेवा करा, तो तुम्हाला काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही, काळजात ठेवल्याशिवाय राहणार. दुसरं महत्त्वाचं वाक्य आहे की ज्या बहिणीबरोबर तो लहानाचा मोठा झालाय, अरे त्या बहिणीला भूक लागलेली असतानाही तिने हातातलं केळं आणि हातातली चॉकलेट आपल्या भावाला दिली. ती बहीण आणि भावाच्या नात्यामध्ये मिठाचा खडा कधी बनू नका, 2 भावांमध्ये भिंत कधी घालू नका. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, समाजासमोर आणि कुटुंबासमोर नवऱ्याला कधीच टाकून बोलू नका. नवरा नावासारखा या नवऱ्यासारखा देवमाणूस या जगात तुम्हाला दुसरा भेटणार नाही, जगात कधी दिसणार नाही महाराज. तो देवमाणूस आहे, तो देवमाणूस आहे, पण तो तुम्हाला मला कळण्यासाठी एकच गोष्ट करावी लागेल, एकदा व्यवस्थित त्याला विचार करावा लागेल. कारण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, कधीच तो बोलला नाही, कधीच त्यानं तुम्हाला सांगितलं नाही, पण ज्यावेळी तुम्ही त्याच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना, त्याच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना तो दिवसभर तुमच्यासमोर हसत असतो, मात्र मी कमी पडतोय म्हणून रात्रीच्या 1 वाजता तोच रडत असतो. हे कत्रे अनुभवून पहा, नवरा नावाचा देवमाणूस कळेल, नवरा नावाचा देवमाणूस कळेल. भांडणं कुणाच्या घरात होत नाही, कुणाच्या घरात होत नाही. अहो महाराज, पाहता पाहता माझे विठ्ठलपंत आळंदीत आले आणि धर्म मार्तंड आणि संन्यासी म्हणून हिनवलं, सिद्ध बेटावर राहू लागले. आणि संसाराच्या वेलीवरती माझा निवृत्ती दादा, माझा ज्ञानदादा, माझा सोपान दादा, माझी मुक्ताई ज्या भरली फुलली. आणि पाहता पाहत्यांच्या मुंजीचं वय झालं आणि विठ्ठलपंतांच्या मनात विचार आला, आपल्या लेकरांची मुंज व्हायला हवी, आपल्या लेकरांची मुंज व्हायला हवी. सिद्ध बेटावरून माझे विठ्ठलपंत आळंदीत आले आणि विनवणी करू लागले, माझ्या मुलांची मुंजी करायची. धर्म मार्तंडांनी त्यांना पाहता पाहता पैठणचा मार्ग दाखवला आणि विठ्ठलपंत पैठणच्या दिशेने निघाले. पैठणच्या धर्म मार्तंडांनी त्यांना देहांत प्रायचित्त एकमेव उपाय सांगितला आणि डोळ्यासमोर तरळला, डोळ्यासमोर तरळला तो निवृत्ती दादा, डोळ्यासमोर तरळला माझा ज्ञानदादा, डोळ्यासमोर दिसला माझा सोपान दादा आणि डोळ्यासमोर दिसली मुक्ताई. पाहता पाहता जड अंतकरणानं एक एक पाऊल पडायला लागलं महाराज, घरापर्यंत आले. अरे झोपडीचा दरवाजा वाजला आणि पाहता पाहता माझ्या रुक्मिणी मातेने दरवाजा उघडला, विठ्ठलपंत आत आले आणि माझ्या रुक्मिणी मातेने विचारलं, स्वामी आलात, काय सांगितलं धर्ममार्तंडांनी? आणि विठ्ठलपंतांच्या मुखातून शब्द उमटला,
देहांत प्रायचित्त. रुक्मिणी मातेने प्रश्न नाही केले, एकच प्रश्न विचारला, कधी निघायचं. पतीची या मता अनुसरुणी प्रतिमता. पण महाराज आज शोकांतिका अशी आहे, आम्ही रामायणाच्या कथा 10 वेळा ऐकलो, रामायणाच्या कथा 10 वेळा ऐकल्या पण अंतकरणामध्ये रुजल्या. इथं असा एक माणूस दाखवा महाराजाने रामायण पाहिलं नाही, वाचलं नाही. ज्या ज्या वेळेस प्रभू रामचंद्र सीतामातेचा उल्लेख करतात स्वामींनी असा करतात, आणि ज्या वेळेस सीतामाता प्रभू रामचंद्रांचा उल्लेख करते स्वामी असा करते. हिंदू धर्माच्या प्रत्येक शब्दाला विज्ञान आहे. मग स्वामी या शब्दाचा अर्थ काय आहे महाराज? स्व म्हणजे स्वाहा करणं आणि मी म्हणजे मीपणा. स्वामिनी या शब्दाचा अर्थ आहे स्व म्हणजे स्वाहा करणं, मी म्हणजे मीपणा, आणि शेवटी शब्द येतो नी, सप्तपदीच्या नियमांचं पालन. पण आज अंतकरणातला हा मीपणा लग्न झाल्यानंतर स्वाहा होत नाही म्हणून घटस्फोटांचं प्रमाण वाढले महाराज. आमच्या प्रत्येक ग्रंथाला विज्ञानाची परिभाषा आहे, परिभाषा आहे. आज खऱ्या अर्थानं कुंकू तिच्यामध्ये प्लिटरी ग्लँड नावाचा घटक आहे जो रक्तभिसरणाचं उत्तम कार्य करतो. WMD डॉक्टरला जाऊन विचारा, लग्न झाल्यानंतर त्याच दिवशी पायात जोडवं घातलं जातं, जोडवं दुसऱ्याच बोटात घातलं जातं आणि चांदीचंच घातलं जातं. याचं कारण आहे चांदी उत्तम रक्तसुचालक आहे. आणि उद्या एखाद्या डॉक्टरला फोन करून विचारला, महिला वर्गाच्या माझ्या माय माऊलीच्या दुसऱ्या बोटाचा थेट संबंध गर्भाशयाशी आहे, गर्भाशयाचं कार्य उत्तम रीतीनं चालावं म्हणून चांदीचं जोडवं दुसऱ्या बोटात आहे. प्रत्येक शब्दाला विज्ञान आहे, प्रत्येक शब्दाला विज्ञान आहे. पण धर्म आम्ही विज्ञाननिष्ठपणे समजून घेत नाही. शोकांतिका आहे. घरात कुणाच्या भांडणं होत नाही, तू कुणाच्या घरात भांडणं होत नाही. भांडणं प्रत्येक घरात होतात पण ती त्याच ठिकाणी संपायला हवीत. आणि जर ती संपत नसतील ना, मुळाले जर झाडाचं मूळ आहे पण ते मूळ जर सडलेलं असेल, कितीही खत आणि कितीही पाणी घाला, त्याला फळं बहरणार नाहीत. तसं जर कुटुंबाच्या मुळाशी संस्कार पेरले गेले नाहीत आणि कुटुंबाचं मूळ जर घडलं नाही, तर संसार नावाचा वटवृक्ष बहरल्याशिवाय राहणार. तुम्ही जागे आहात ना, मी वाक्य काय म्हटलो? कुटुंबाच्या मुळाशी जर संस्कार पेरले गेले तर आपलं कुटुंब घडेल, पण जर मुळाशी संस्कार पेरले गेले नाहीत तर प्रपंच नावाचं दुःख मूळ खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुदोधित, ज्याला कधीही अंत असणार, हाच उपदेश जगद्गुरु तुकोबराय करतात अभंगाच्या द्वितीय चरणात. ये रती माई के दुःखाची जनिती, 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 ये रती माई के दुःखाची जनिती. दुखाची जनिती, ये रती माई के दुखाची जनी, नाही आदिया ती आवसान, नाही आदिया ती आवसान, ये रती माई के दुखाची जनिती, ये रती माई के दुखाची जनिती.